महत्वपूर्ण आढावा बैठक घेतलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये तक्रारी किंवा अडचणी येत आहेत अशा बँकांना तुम्ही संपी दिलेली आहे. शेतकऱ्यांना जर नाही कर्ज वाटप केलं तर मुळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन बैठका झाल्या. एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती, दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती. या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. विशेषतः आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना, स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही. जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.